नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या एस टी कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना मोफत एम पी एस आणि यू परीक्षेचे जे प्रशिक्षण आहे यामध्ये चार हजार रुपये विद्यावेतन आणि सात हजार रुपये मोफत पुस्तक संग्रहालयासाठी जे लागणार आहेत या तर यासाठी जे नोंदणी प्रक्रिया आहे ते सुरू झाली आहे तरी सर्वप्रथम एज्युकेशन डिटेल आणि संपूर्ण तपशील पाहण्यासाठी आपला तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ देखील पाहू शकता तर सरचा अर्ज कसा करायचा यासंदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चा। चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर येथे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख एकोणीस तारखेपासून ते दोन जानेवारीपर्यंत आहे तर येथे दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंक या ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंच जी लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे तर या पोर्टलवरती तुम्ही नवीन असल्याने येथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऐकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजमध्ये तुम्हाला एकूण पाच स्टेपमध्ये सहचा फॉर्म भरायचा आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव तुम्हाला येथे टाईप करायचं आहे आणि कन्फर्म फर्स्ट नेम येथे तुम्हाला तुमचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव कन्फर्म मिडल नेम येथे देखील पुन्हा वडिलांचं नाव आणि लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव आणि कन्फर्म लास्ट नेम येथे देखील तुमचं आडनाव टाईप करायचं आहे तर अशा प्रकारे येथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर पुन्हा टाईप करायचा आहे आणि नंतर अल्टरनेट नंबर जर असेल तर ते तो इथे तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुमचा ईमेल आय डी दोन वेळा येथे टाईप करायचा आहे अशा प्रकारे सर्व प्रकारच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यासाठी तुम्हाला परमिशन द्यायची आहे तर यस या अकाउंट होती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर येथेला सिक्युरिटी कोड न चुकता टाईप करायचा आहे आणि येथे सेव्हन नेक्स्ट टी अकाउंट होती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याचबरोबर इथे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार असल्याने इथे व्हॅलिडिटी ऑर डिटेल या अकाउंटमध्ये क्लिक करून तुम्हाला सेवन नेक्स्ट होती तुम्हाला या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे सेव्ह नेक्स्ट अकाउंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल भरण्यासाठीचं सा पेज इथे पाहायला मिळेल तर सर्वप्रथम तुम्हाला इथे एक्झाममध्ये दहावी त्यानंतर बारावी ग्रॅज्युएशन ग्रा, पोस्ट ग्रॅज्युएशन तरी संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे स्ट्रीममध्ये शाखा निवडायची आहे त्याचबरोबर स्कूल ऑफ कॉलेज नेम येथे शाळेचं कॉलेजचं नाव टाईप करायचं आहे बोर्ड नेम येथे युनिव्हर्सिटी नेम बोर्ड नेम टाईप करायचा आहे पासिंग इयर डेमध्ये त्यानंतर पर्सेंटेज किंवा सी जी पी ऑप्शन निवडायचं आहे एकूण किती गुण मिळाले ते त्यानंतर एकूण किती गुण परीक्षा होती त्याची संपूर्ण डिटेल तसेच एकूण पर्सेंटेज अशा प्रकारची संपूर्ण डिटेल प्रत्येक तुम्हाला पोस्टनुसार येथे टाकायचे आहे तर यामध्ये तुम्ही दहावी बारावी त्यानंतर ग्रॅज्युएशन तर ही संपूर्ण माहिती कंपल्सरी तुम्हाला इथे टाईप करायची आहे आणि येथे दिल्या व्हॅलिडेट डिटेल या आयकाउनवरती क्लिक करून सेव्हॅन नेक्स्ट आयकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या ॲकाउनवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल येथे ओके या क्लिक करायचं आहे आणि सेव्हॅन नेक्स्ट आयकाउनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्ट ऐकाउंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तरी येथे चूज फाईली ऐकाउंटमध्ये क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुमची सही देखील अपलोड करायची आहे आणि यानंतर दहावीची स्कॅन मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला पी डी एफ फाईल अपलोड करायची आहे आणि त्याचबरोबर बारावीची मार्कशीट देखील तुम्हाला इथे पी डी एफ स्वरूपात अपलोड करायची आहे आणि त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि प्रत्येक प्रमाणपत्राची साईज येथे देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड असेल तर ते देखील तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पी डी एफ फाईलमध्ये अपलोड करायचे आहे आणि कास्ट व्हॅलिटी देखील तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे यानंतर इन्कम सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे आणि पासबुक फ्रंट पेज साईज फोटो अपलोड करायचा आहे आणि तिथल्या कॅप्शन न चुकता टाईप करून सेव्हॅन नेक्स्ट अकाउंट होती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरून तुम्हाला फॉर्म तुमचा प्रिंट काढायचा आहे आणि अशा प्रकारे फॉर्म प्रिव्ह्यू तुम्हाला घेता येईल तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील एस टी कॅटेगरीकरता जे उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत तर त्यांना एम पी एस सीनी यू पी एस सीचे मोफत प्रशिक्षणाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात आपण सविस्तर माहिती आपण पाहिली तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म आणि नोकरी अपडेट्स या यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळ न करता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा